नमस्कार लक्ष्मीतीच्या भागामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आपण आता चर्चेची पुढची फेरी सुरू करतोय. आपल्या सोबत कॉम्रेड उदय नारकर आहेत, भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता या नात्यानं. आपल्या सोबत गणेश हाके आहेत, माजी पोलीस अधिकारी या नात्यानं. धनराज वंजारी आहेत आणि अखिल भारतीय किसान संघाचे विदर्भ प्रांत अध्यक्ष आपल्या सोबत नाना आकरे आहेत. नाना आकरेंकडे जाऊयात आणि माझा प्रश्न त्यांच्यासाठी असा असेल, नानासाहेब आपण थोड्या वेळापूर्वी या गोष्टीकडे लक्ष वेधू इच्छित होतात की चर्चेला बोलावल्यानंतर आंदोलनं करण्याची गरज नाही, पण तर्काच्या आधारे उदय नारकरांनी असं म्हटलं की कोणी दिलं आंदोलन चर्चेचं निमंत्रण, कधी दिलं चर्चेचं निमंत्रण, कोण कोणाशी चर्चा करणार आहे, ही भूमिका आणि अशा प्रकारच्या प्रश्नांना काय उत्तर असू शकतं? हास्यास्पद प्रश्न आहे की चर्चासाठी बोलवणारे कृषी मंत्री आणि प्रधानमंत्री आहेत, म्हणजे दोनच व्यक्ती आहेत, आणि आंदोलक किसान नेते एक नसून अनेक आहेत. त्यांचा कोण प्रमुख नेता? त्यांनी मान्यवर पंतप्रधानांनी जाहीर आवाहन केलंय की बा चर्चेला या, मला एक टेलिफोन करा, आपण तारीख वेळ ठरवून पुढचं बोलू, अशा पद्धतीचं पंतप्रधानांनी परवाच वक्तव्य केलं आणि ते जाहीरपणे केलं. सगळ्या भारतीय जनतेला माहीत होईल अशा पद्धतीनं काही गुप्तपणे नाही सांगितलं. त्यामुळे आता आंदोलक नेत्यांचं कर्तव्य आहे की ती तारीख ठरवणे आणि पुढे चर्चेला जाणे. या 11 वेळा चर्चा करून आणि ती चर्चा सगळी वांझोटी ठरलेली आहे, तर कदाचित ही शक्यता ही चर्चा वांझोटीच ठरेल. चर्चा करणे, त्यातून तोडगा काढणे हा सध्या तरी किसान आंदोलकांचा ध्येय आहे, काही एम आहे असं वाटत नाही. नाना आकरेंच्या या आक्षेपाला आपण उदय नारकरांकडून उत्तर घेऊच, पण त्याच्या जोडीला एक छोटासा उपप्रश्न माझ्याही कडून आहे. नारकर साहेब, ज्या वेळेला देशाचा पंतप्रधान म्हणतो की एक फोन करा आणि चर्चेला या, त्यावेळेला कोणी बोलवलंय चर्चेला, कधी बोलवलंय चर्चेला, असे प्रश्न संयुक्तिक असतात का? आणि किसान मोर्चाच्या वतीनं दुसऱ्या दिवशी आम्ही चर्चेला तयार आहोत असं सांगितलं जाणारं पत्रक सुद्धा प्रसिद्ध झालं, तेव्हा नारकरजी एका बाजूला आपण चर्चेला तयार आहोत म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूला आंदोलनांची नवीन नवी तारीख वार घोषणा करत राहायची. हे आंदोलन होत राहणार आहे हे यापूर्वी जाहीर केलेलं आहे. तिथे ज्या वेळेला शेतकरी जमले, शेतकरी सांगितलं की ठीक आहे आम्हाला इथे 6 महिने जरी बसावं लागलं तर आम्ही 6 महिने बसायची आमची तयारी आहे, हे त्यांनी जाहीर केलेलं आहे. बरोबर आहे. नारकर साहेब, आपण याच्या आधी अशाच प्रकारे संसदेला घेरावाची पण घोषणा केली होती, आपण ती संसदेला घेराव घेण्याची घोषणा मागे घेतलीत, त्याचप्रमाणे पंतप्रधान चर्चेला बोलवत असताना आपण चर्चेच्या ऐवजी आंदोलनाची घोषणा कायम ठेवलीत, याकडे मी लक्ष वेधतोय. आम्ही आंदोलन करणार आहोत हे आम्ही जाहीर केलेलं, ते लपवून ठेवलेलं नाही. आता मुद्दा आहे चर्चेचा. चर्चेसाठी आंदोलकांनी जो प्रस्ताव दिलेला आहे की हे 3 कायदे शेतीचे कायदे आहेत, हे 3 शेतीचे कायदे मागे घेण्याबद्दल चर्चा झाली पाहिजे, नंबर 1. आणि नंबर 2, जो किमान जे दाम आहे शेतीचं, जे शेतीमालाचं जे किमान दाम आहे त्याच्या संबंधी कायदा केला पाहिजे. या 2 मुद्द्यावरती चर्चा करायला आंदोलक तयार आहे. या मुद्द्यावरती शासन चर्चा करणार आहे का हे त्यांनी जाहीर करावं. या मुद्द्यावरती काय होतं काय की या मुद्द्यावरती चर्चा न करता वेगळ्याच गोष्टी कुठल्या तरी आणल्या जातात आणि मूळ मुद्दा चर्चेच्या बाजूला राहतो. शेतकऱ्यांची भूमिका स्पष्ट आहे, 3 कायदे मागे घ्या आणि शेतीमालाला हमीभाव देण्याबद्दलच जो हे आहे तो कायदा करा. अच्छा, म्हणजे उदय नारकरजी याच्यातून एक गोष्ट जी समोर येते ती अशी आहे की कायदे मागे होत नाही तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही, आणि दुसऱ्या बाजूला चर्चेच्या कितीही फेऱ्या घडल्या तरी पण नव्या नव्या प्रकारे आंदोलनाच्या निमित्तानं घोषणा होऊ शकतील. बरोबर आहे. होणार याचं कारण असं आहे की ज्या वेळेला आणि ज्या ठिकाणी चर्चा करायची गरज होती तिथे सरकारनं चर्चा केली नाही. चर्चा न करता, कुणीही मागणी न करता हे कायदे आमच्या माथ्यावरती त्यांनी मारले आणि कायदे मारल्यानंतर पुन्हा मागवून चर्चा करतो म्हणतात. तरी देखील असं होऊ शकतं ना, असं होऊ शकतं की एखादी गोष्ट जर समजा अयोग्य आहे असं थोड्या दिवसांनी कोणाला जाणवत असेल तर तो माणूस तेव्हा चर्चेला उपलब्ध झाला तर आपण त्यावेळेला हेकेकोर भूमिका घ्यावी का की जा तुम्ही म्हणताय ना आम्हाला नाही करायची चर्चा, आता तुम्ही कायदे रद्दच करा त्याच्याशिवाय आम्ही चर्चेलाच येत नाही. आम्ही तेच तर विचारतो ना, मगाशी म्हणालो की फोनला इनकमिंग असतं आउटगोईंग असतं,
इतर अनेक गोष्टींच्या वरती आपण बोलतो. माझं म्हणणं असं आहे की कृषी मंत्र्यांना सिंधू बॉर्डर वरती येऊन शेतकऱ्यांना भेटायला काय हरकत. आम्ही तुम्हाला भेटायला येत होतो रामलीला मैदानापर्यंत, संसदेपर्यंत आम्ही येत होतो, तुम्ही आम्हाला बाहेर अडवलं, ठीक आहे, जिथे अडवलं तिथे आम्ही बसलो. आम्ही शेतकरी आहोत की नाही हे एकदा त्यांनी जाहीर करावं. ठीक आहे, मग आता गणेश आकेंना विचारूयात. गणेश आकेजी, मोदी मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांच्या मोबाईलचं आउटगोइंग बंद आहे. अजिबात नाही असं तेच मी म्हटलं आपल्याला. म्हणजे मुळात प्रसादजी, आपण जी चर्चा आपण करतोय ना, ते उदयजी जे ज्या पद्धतीने बोलतायत, खरं म्हणजे त्यांना शेतकरी हितासाठीच हे आंदोलन नाहीच आहे. जर त्यांना खरोखर शेतकऱ्यांचं हित जर म्हणजे काहीतरी करावं असं वाटत असतं तर त्यांनी चर्चेसाठी चर्चा केली असती. माननीय पंतप्रधानांनी सुद्धा त्या चर्चेची तयारी दर्शवून सुद्धा त्यांना चर्चा करायची नाही आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की माझं असं म्हणणं आहे की त्यावरती परत सरकारनं असं म्हटलेलं आहे की आम्ही हे कायद्याला तुम्ही जोपर्यंत चर्चा होऊन त्यातून मार्ग निघणार नाही तोपर्यंत त्याला आम्ही स्थगिती देतो. मग ते वर्ष असेल, दीड वर्ष असेल, जोपर्यंत तुमचं समाधान होत नाही तोपर्यंत त्याला मी कायद्याला स्थगिती देतो. अशा पद्धतीची सरकारची भूमिका असताना सुद्धा केवळ कायदे रद्द करा हा दुराग्रह कशासाठी. हा एक महत्वाचा मुद्दा आहे जो वारंवार चर्चेला येतोय की केंद्र सरकार म्हणतंय आम्ही स्थगिती द्यायला तयार आहोत. स्थगिती दिली जात असताना आणि त्यात काय, एका बाजूला केंद्र सरकार दीड वर्ष म्हणत असताना दुसऱ्या बाजूला सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानं कायद्याच्या अंमलबजावणीला काही काळाची निश्चित स्थगिती मिळालेली आहे, पण तरीही आंदोलन काही मागे हटायचं नाव घेत नाही. उदय नारकरजी, मला वाटतं यात शेतकऱ्यांच्या हेतूविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित होईल असं नाही वाटत आपल्याला? खरं म्हणजे सरकारच्याच हेतूविषयी यामध्ये प्रश्नचिन्ह तयार होत. त्याचं कारण साधं सरळ कारण असं आहे की ज्या वेळेला लोकसभेमध्ये शेतकऱ्यांनी हे शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींनी हे सांगितले की तुम्ही निवड समितीकडे पाठवा, आपण ही कुठलाही कायदा करत असताना तो निवड समितीकडे पाठवला जातो. हे विधेयक ते पाठवलं जातं, ते का नाही पाठवलं निवड समितीकडे, त्या राज्यसभेमध्ये मतदानाची मागणी केली, मतदानाची मागणी करणाऱ्या खासदारांना निलंबित का केलं हे सरकार करत. उदयजी, जे झालं ते सोडून जिथे आहोत तिथून एक पाऊल प्रत्येकानं पुढे जायला हवं म्हणून त्यासाठीच प्रस्ताव देण्यात आलेला होता की आता संसदेचं अधिवेशन चालूय, या अधिवेशनामध्ये याच्यावरती चर्चा करा. अच्छा, तुमचं म्हणणं आहे की संसदेच्या आत्ताच्या अधिवेशनामध्ये चर्चा करा आणि मगच या संदर्भात काय करायचं ते करा. नाना अकरे, आपली एक पटकन प्रतिक्रिया अपेक्षित करतो. चर्चा करा ना संसदेमध्ये, काय हरकत आहे, हरकत काय. चर्चेला कोणी रोखलेलं नाही आहे, सभागृहाच्या आतमध्ये किंवा बाहेर चर्चा झालीच पाहिजे आणि चर्चा होऊन त्यात काही दुरुस्त्या असतील तर त्या दुरुस्त्या सुचवल्या पाहिजे. जसं की भारतीय किसान संघांनी दुरुस्त्या सुचवल्या आहेत, भारत सरकारला 28 जूनला भेटूनच सगळ्यात पहिल्या दुरुस्त्या सुचवल्या, ऐकलं नाही, त्यामुळे आम्ही 22,000 गावातून ईमेल दुरुस्तीचे पाठवले आणि देशातल्या 400 जिल्ह्यातून पाठवले, अनेक खासदारांना भेटून ते निवेदन दिलं. या पद्धतीने सगळ्यात पहिले पण नाना अकरे आपल्या 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 आंदोलनाच्या मार्गाच्या अनुसारच मला एक पुढचा प्रश्न मग उदयजींना विचारायचा आहे. उदयजी, ज्या पद्धतीनं भारतीय किसान संघानं आपलं आंदोलन वेगळ्या मार्गानं चालू ठेवलं आणि त्यांच्या भूमिकेला ऐकण्याच्या संदर्भातली भूमिका होईपर्यंत वाट पाहायची भूमिका घेतली, तुमच्याकडून हे होणं शक्य नव्हतं का? या शेतकऱ्यांच्या वतीनं लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये विविध सूचना देण्यात आल्या, पुन्हा आंदोलन करूच ना, त्या स्वीकारण्यात आल्या नाही आणि त्यामुळे संसदेमध्ये मागण्या करणं आणि त्या मागण्या मान्य झाल्या नाही तर संसदेच्या बाहेर त्या संबंधीचा आग्रह धरणं हा घटनेनं मला दिलेला अधिकार आणि घटनेनं मला दिलेला अधिकार मी बजावत असताना, मला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार असताना तो मी बजावत असताना जे पत्रकार माझ्या बाजूने बोलतात त्या पत्रकारांच्या वरती गणेश हाकेचा पक्ष आणि त्याचं सरकार राजद्रोहाचा आरोप ठेवत. आता हा काय आता नवीन मुद्दा आणलाय तुम्ही? आता एकतर शेतकऱ्यांच्या भूमिकेवर होता तेवढं राहा, आता परत त्याच्यात पत्रकारांना आणून पत्रकारांमध्येही दुही आहे किंवा पत्रकारांना ठरवून टार्गेट केलं जातं ही नवीन चर्चा इथे नकोय. आता
साहेब राजद्रोहाचा राजद्रोहाचा ठराव मी आम्ही आणलाय का? राजद्रोहाचा आरोप कुणी केलाय? आपण राजद्रोहाचा आरोप आणणं न आणणं ह्या आता चर्चेचा विषय नाहीये. चर्चेचा विषय हेच होता ना की जे मुद्दे चर्चेचे आहेत ते बाजूला ठेवून कसं चालेल? काय झालं ब्रिटिशांना माहितीये ना आपल्याला. आता तुम्ही थेट एकदम ब्रिटिशांपर्यंत पोहोचणार आहात. गणेश आके या प्रकारच्या भूमिकेला घेऊन चर्चा घडू शकतात का? आंदोलनातून तोडगे निघू शकतात का? भरकटतेय चर्चा ही. आपला मूळ मुद्दा काय आहे त्याच्यावर सरकार भरकटत चाललेलं आहे. नाही प्रसाद जी तुम्ही सुरुवातीपासून जर बघितलं तर नाही तुम्ही काय करा. नाही एक मिनिट मला बोलू द्या प्रसाद जी. तुम्ही प्रत्येक चर्चेचे तुम्ही थोडस क्लिप्स पहा. त्याचं सगळं चित्रीकरण आपल्याकडे आहे आणि ज्या चर्चा झालेल्या त्याच्यातल्या प्रत्येक चर्चेचं तुम्ही सगळे जर सार जर काढलं तर यांना फक्त यांची अडमुटीपणाची भूमिका आहे. यांना ह्या संदर्भामध्ये सरकारचं किंवा यांनी सुचवलेल्या कुठल्याही गोष्टी मान्य जरी केल्या तरी यांना आंदोलन मागे घ्यायचं नाही आहे. आंदोलन चिघळवायचं त्यात मग एक काय आंदोलन थांबवण्यासाठी म्हणा किंवा त्याच्यावरती कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून सरकारनं ज्या पद्धतीने कार्यवाही काय करायची आणि मग ती कार्यवाही केल्यानंतर त्यामध्ये जे काही घडेल तर त्याचं खापर सरकारवर फोडायचं आणि सरकारला बदनाम करायचं फक्त एवढं षडयंत्र आहे. याच्या मागे खरं म्हणजे हे शेतकरी याच्यामध्ये सगळे अनेक राजकीय पक्ष काँग्रेस असेल हे सगळे हात धुवून घेण्याचा प्रकार आहे. त्यांना इथं जे स्थिर आणि चांगल्या पद्धतीचं सरकार झालेलं आहे. अच्छा गणेशाकेंनी एक महत्वाचा मुद्दा मांडला. गणेशाकेंचं म्हणणं असं आहे की काहीही करून आंदोलनाच्या संदर्भात पोलिसी बळाचा वापर व्हावा अशी इच्छाच दिसतीये असा एक शंकावजा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. उदयजी कोणत्याही प्रकारे हिंसा झालीच पाहिजे हा आग्रह आहे म्हणून चर्चेला बोलवून सुद्धा आंदोलनांचे नवीन नवीन तारीख वार घोषणा केल्या जात आहेत का? हिंसा झालीच पाहिजे असा जर शेतकऱ्यांचा आग्रह असता तर सलग 65 दिवस ज्या ठिकाणी हजारो लाखो शेतकरी बसलेले आहेत मी स्वतः त्या आंदोलनामध्ये सहभागी होऊन आलो. ऐका ना आता बोलू नका त्यामध्ये बोलू देऊ नका कोणाला कृपा करून. स्वातंत्र्य अधिकारांचं गणेशजी थांबा एकदा उदय नारकरांचं पूर्ण उद्यात वेळेची मर्यादा प्रत्येकाला आहे. शब्दाशब्दाला शब्द भिडत राहिला तर आपल्याला त्यात वेळ जास्त वाया जाईल आपला. तर असं आहे की 65 दिवस ज्यांनी अत्यंत शांतपणे आणि विधिवत आंदोलन केलं आणि 26 जानेवारीला त्या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आम्ही प्रजा पण आहोत आणि प्रजेचा तो दिवस आहे म्हणून आम्ही दिल्लीमध्ये दिलेल्या मार्गावरून आम्ही करत असताना या आंदोलनामध्ये हिंसा झाली पाहिजे असा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न आहे. मला तुम्ही सांगा सिंगू बॉर्डरवरती टिकरी बॉर्डरवरती भारतीय जनता पक्षाचे लोक जाऊन निदर्शन का करतायत? उदयजी याच आंदोलनाच्या दरम्यान ज्या वेळेला हिंसा घडली तेव्हा हिंसाचार करणाऱ्यांना गोळ्या का घातल्या नाहीत असं टीकेत विचारतायत. म्हणजे टीकेत यांना नक्की काय हवंय? हे बघा हिंसाचार जे करत असतील त्यांच्यावरती कारवाई करा. मी तेच विचारतोय दीप सिधूवरती काय कारवाई केली आहे? सापडला का दीप सिधू? हे एवढे सगळे यांचे इंटेलिजन्स खाते वंजारा साहेबांनी मगाशी म्हणत होते की इंटेलिजन्स खूप माहिती मिळत असते. मला सांगा अमित शहांनी जाहीर करावं दीप सिधू कुठे आहेत हे त्यांच्या इंटेलिजन्स खात्याने आम्हाला सांगितलेलं आहे. मी गोळीबाराचा मुद्दा काढला होता तुम्ही दीप सिधूवर घेऊन गेलात मुद्दा. मी परत आपल्याला गोळीबाराच्या मुद्द्यावर आणतो. राकेश टिकेत सारखा माणूस म्हणतो गोळी का घातली नाही? म्हणजे थोडक्यात गोळी घातली गेली पाहिजे होती रक्त सांडलं गेलं पाहिजे होतं का? आणि त्यातून नेतृत्व पक्षाचं असो किंवा राष्ट्रीय नेतृत्व असो हे जीव घेत आहे लोकांचा असं आपल्याला ध्वनित करायचं होतं का? 30 जानेवारीला महात्मा गांधींची हत्या झाली त्याच्यासाठी त्या दिवशी महात्मा गांधींना स्मरण करण्यासाठी या सर्व शेतकऱ्यांनी एक दिवसाचं उपोषण केलं. महात्मा गांधींच्या मार्गावरती आमचा विश्वास आहे आणि आम्ही महात्मा गांधींच्या मार्गानेच आम्ही आंदोलन करणार. महात्मा गांधींवर ज्यांचा विश्वास आहे त्यात राकेश टिकेत आहेत का? कारण टिकेत वारंवार गोळी का घातली नाही विचारत होते. त्यांना विचारा ना. अच्छा त्यांना विचारा. शेतकरी आंदोलन जे चाललेलं आहे जे दिसतंय त्याबद्दल बोलूया ना. 65 दिवस ज्यांनी शांततेने आंदोलन केलं शांततेने चाललेलं आंदोलन आहे. मी तुम्हाला या सरकारच्या दृष्टीनं देखील हे आंदोलन शांततेनं चालणं हे जास्त योग्य आहे. या देशाच्या दृष्टीनं जास्त ते योग्य आहे. देशाच्या दृष्टीनं शांतता राहणं योग्यच आहे काही वादच नाही त्याच्यात. धनराज वंजारींच्याकडे जाऊयात पटकन. एक धनराज वंजारींसाठी पुढचा प्रश्न असा असेल
आंदोलकांच्या वर गोळीबार कधी केला जातो आणि गोळीबार हा आंदोलन थांबवण्यासाठी शेवटचा पर्याय असतो का? त्याचबरोबर एक छोटा आणखीन प्रश्न, 26 तारखेला गोळी न चालवून दिल्ली पोलिसांनी शहाणपणा दाखवला का? अजिबात बरोबर आहे प्रसाद तुझं, दिल्ली पोलिसांनी गोळीबार न करून शहाणपणा दाखवला, कारण त्यावेळी जर गोळीबार झाला असता, रक्त सांडलं असतं, तर त्याचा भयंकर मोठा ललाटी उत्पात सगळ्या देशाला भोगावा लागला असता. म्हणून दिल्ली पोलिसांची जी भूमिका आहे ती खरोखर स्तुत्य आहे. आज आपल्या विषयाच्या अनुषंगाने आपण बोलताना जे पोलिसांनी केलेलं प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आहे ते प्रिव्हेंटिव्ह मेजर्स सुद्धा बरोबर आहे. पोलिसांवरती सर्वतोपरी टीका होते, तोंडसुक घेणारे लोक पोलिसांना बोलतातच, मग ते हे आणा मग ते आणा मग हे का केलं नाही ते का केलं नाही. त्यांनी लक्षात ठेवावं की पोलीस या देशामध्ये कुठल्याही राज्यात आणि कुठल्याही युनियन टेरिटरीमध्ये स्वायत्त ऑटोनॉमस बॉडी नाही. पोलीस डिपार्टमेंट हे घटनेतली यंत्रणा जरी असली तरी गव्हर्नन्स शासनाच्या अखेरीत काम करणारी यंत्रणा असते, हे लक्षात ठेवा. पोलिसांवर शासनाचा दबाव असतो, पोलिसांवर न्यायालयाचा दबाव असतो, कारण न्यायालयात सगळ्या गोष्टी उद्या जाऊन त्यांना सिद्ध करायच्या असतात. त्याचप्रमाणे पोलिसांवर मानवतेचा सुद्धा नैतिक जबाबदार असतो. उद्या त्यांच्या हातूनही चुकीचा गोळीबार झाला आणि चुकून जर काही कमी जास्त झालं तर मानव अधिकार त्यांची पाठ सोडत नाही. तुझा जो पहिला प्रश्न होता प्रसाद की गोळीबार हे शेवटचं उत्तर आहे का, तर माझं त्याला उत्तर असं आहे की ज्या ठिकाणी जीवित हानी आणि सार्वजनिक मालमत्तेची हानी अपरिमित होणार असेल त्या ठिकाणी पोलिसांचा गोळीबार हा विधिवत समजला जातो. त्यांनी केलेलं कृत्य जे आहे ते लक्षणीय दृष्ट्या कायदेशीर समजलं जातं आणि परंतु त्याची कारण मीमांसा पोलिसांना द्यावी लागते. म्हणजे आज पोलिसांनी खंदक खणले आणि तारा लावल्या इतकं होऊनही जर लोक उसळले असतील तर हा मुद्दा उद्या न्यायालयामध्ये पोलिसांच्या बाजूने जस्टिफाय होईल की प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घेऊन सुद्धा या ठिकाणी उत्पात झाला. एक महत्वाचा मुद्दा ते सगळे जण नजर करतात येतो, प्रत्येक आंदोलनामध्ये कोणीतरी विध्वंसकारी जबरदस्तीने घुसून काहीतरी करत असतात, हे पोलिसांसमोरचं मोठं आव्हान असतं. दोन्ही बाजूने त्यांना सिच्युएशन पेलायची असते. अगदी अगदी. मग या एका बाजूला पोलिसांची ही भूमिका असताना उदय नारकरांचं दुसऱ्या बाजूचं म्हणणं असं आहे की आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, आंदोलन करण्याच्या या अधिकाराविषयी कोणीही आक्षेप घेणार नाही. पण मग नाना आकरेंकडून एक गोष्ट समजून घेऊयात की ज्यांना ज्यांना त्या दिवशी भारतीय घटनेनं भारतीय भूभागावर स्वातंत्र्य दिलेलं आहे फिरण्याचं, त्याचा आत्मसात म्हणजे त्या स्वातंत्र्याला आत्मसात करून त्याचं अनुसरण करायचं असेल, त्यांना जर कोणाला चक्काजाममुळे बाधा निर्माण झाली तर त्यांनी काय करावं अशी अपेक्षा असते? नाना आकरे आपणही बोलाल आणि उदय नारकर आपणही बोलाल, याच्यावर पहिल्यांदा नाना आकरेंचं मत घेऊयात. आंदोलनामध्ये पोलीस प्रशासनाची भूमिका फार विचारात घेण्यासारखी असते. ज्या ठिकाणी सामान्य जनजीवनाला त्रास होईल, धक्का पोचेल, त्या ठिकाणीच पोलीस हस्तक्षेप करतात. अन्यथा सगळ्या मोर्चाला किंवा आंदोलनाला पोलिसांचा कुठलाही आक्षेप नसतो, किंबहुना त्यांनीच दिलेली ती परवानगी असते. फक्त अटी शर्ती पाळल्या जातात किंवा नाही एवढं मात्र नक्की पोलीस बघत असतात. आगामी 6 तारखेला जे होणारा 6 फरवरीचा चक्काजाम यांनी नॅशनल हायवे आणि स्टेट हायवेला ठरवलेला आहे, तो किसानांची शक्ती काही या आंदोलकांच्या पाठीशी नाही आहे, बिलकुल नाही आहे. यांच्या पाठीशी राजनैतिक पक्ष आहेत आणि त्या राजनैतिक पक्ष यांना मदत करणार आहे, आंदोलन उचलून धरणार आहेत. आणि त्यांच्या राजनैतिक पक्षांचे निहित स्वार्थ काही वेगळे आहेत, त्यांच्या डोक्यासमोर किसान हा सेकंडरी आहे, मतं मिळवणे आपली प्रसिद्धी करणे हे राजनैतिक पक्षांचं ध्येय आहे. त्यामुळे 6 तारखेचा चक्का जामला भारतातल्या कोणत्याही कास्तकाराचा पाठिंबा नाही आहे, कारण आंदोलन हे यांनी आपल्या पद्धतीने खराब केलंय, चिघळवलाय. उदयजी उत्तर देतील याचं. नाना आकरे आपल्याला वेळेची मर्यादा आहे म्हणून थांबवतोय. उदयजी आपण उत्तर द्या, चक्काजामच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांचे त्या दिवशी स्वातंत्र्यपूर्वक आहार विहार करण्याचे हक्क बाधित होत असतील तर त्यांनी काय करायचं? हे पहा, सत्याग्रह करणं हा गांधीजींनी दिलेला मंत्र आहे आणि तो स्वातंत्र्याच्या आपल्या घटनेनं देखील सत्याग्रह करण्याचा अधिकार दिलेला आहे. तो आम्ही सत्याग्रह आम्ही करतो पहिली गोष्ट. त्यामध्ये आम्ही कायदेभंग करतोय की नाही, आम्ही कायदेभंग करतोय.
आम्ही रस्ता रोकून आम्ही कायदा भंग करणार आहोत. उदयजी उनाडकरजी आम्ही करतोय. गणेश शाकेजी उदय नारकरांपर्यंत तुमचा आवाज कशाची पोहोचला नसेल. उदयजी, सत्याग्रहामध्ये चक्काजाम येत नाही असं एक निरीक्षण नोंदवलं गेलंय. ऐका ना, सत्याग्रहामध्ये रस्ता अडवणं हा कायद्यानं गुन्हा ठरतो. आणि तो गांधीचं नाव कुठलाही सत्याग्रह कायदे भंगा. अहो गणेश आखेना संपूर्ण कायदे भंगाच्या चळवळीने तुम्हाला स्वातंत्र्य मिळवून दिलंय आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आम्ही कायदे भंगाचं हे जे आंदोलन आहे रस्ता रोखणं कायदा मिळालं ना. सत्याग्रह केला करणार आहोत तर गुन्हा रोखणं हे पोलिसांचं संवैधानिक कर्तव्य आहे. नाडकर्णी लक्षात घ्या, रोखू द्या ना. बघा, पोलिसांनी त्यांचं कर्तव्य केलं पाहिजे. पोलिसांचं संवैधानिक कर्तव्य आम्हाला मान्य आहे आणि त्यामुळे उदय नारकरजी एक छोटा प्रश्न पटकन माझ्याकडून ऐका. जर उद्या पोलिसांनी कारवाई सुरू केली तर गळे नाही काढायचे. हे बघा, आम्ही रस्ता रोको करायला आम्ही जाणार आहोत. रस्ता आम्ही रोकोने पोलिसांना असं वाटलं की त्यामुळे त्यांच्या शांततेचा भंग असेल, त्यांनी त्यासंबंधी कारवाई करावी. ठीक आहे, परंतु आम्ही आमच्या बाजूनं कोणत्याही प्रकारचं शांतता भंग होऊ देणार नाही. कायदा आणि सुव्यवस्था बिघडवणार नाही. आम्ही कोणत्या प्रकारे या देशातल्या शांततेला तडा जाऊ देणार नाही. ठीक आहे, आपण आपले हे शब्द कायम ठेवावेत आणि तशीच कृती 6 तारखेला दाखवावी अशी अपेक्षा व्यक्त करतो. वेळेची मर्यादा असल्यानं आपण इथंच सांगतोय. तुर्तास लक्षवेधीमध्ये वेळ झाली आहे इथेच आपल्या सगळ्यांचा निरोप घेण्याची. ताज्या बातम्यांसाठी आपण पहा फक्त जय महाराष्ट्र. We'll be right back.